सांगलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या लुटीवरून भाजपाचे सांगलीचे खासदार आक्रमक झाले. शासनाने नेमलेले सांगली जिल्ह्यातील ऑडिटर आणि खासगी डॉक्टरांनी मिलीभगत करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड लूट केली. उपचारांसाठी घेतलेले ज्यादा पैसे कोणत्याही परिस्थितीत तातडीनं परत देण्यात यावेत. रुग्णांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक खासदार संजयकाका पाटील यांनी जाहीर केलाय. पुढील 15 दिवसात पैसे परत दिले नाही तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय खासगी कोविड सेंटर समोर उपोषणास बसणार आहे, असा इशारा सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी दिलाय. सांगली इथं आज खासदार संजयकाका पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते. लोकांचा छळवाद करून असहाय्यतेचा गैरफायदा उचलत पैसे उकळले जात आहेत. माझी नियुक्ती इन्कम टॅक्सच्या सदस्यपदी झाली आहे. जे डॉक्टर पैसे देत नाहीत त्यांच्याकडे परत बघून घेऊ, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत ही अजून दुसरी लाट सगळी संपली असं नाही. आज संख्या आपल्या जिल्ह्यातही खूप आहे, पण सरकारनं ठरवलेल्या बिलापेक्षा बिलं त्या रकमेनं दिलेत, काही वर्ण पैसे घेतलेत, काहींनी त्या महात्मा ज्योतिबा फुले ह्याच्यामध्ये बसत नाही म्हणून त्यांच्याकडनं 2-2, 3-3 लाखाची बिलं घेतली गेली. अशा सगळ्या पेशंटना आम्ही माहिती मागवायला लागलेलो आहे. ते सगळे कागदपत्र घेऊन बिल एक रकमेचं आहे, वाढीव दिलेले पैसे आहेत किंवा पैसे जास्त घेतलेले आहेत, बिलच दिलेलं नाही, अशा ज्या चुकीच्या पद्धतीनं डॉक्टरनी आपले हॉस्पिटल चालवून पैसे मिळवलेले आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही परत त्यांच्याकडनं मिळवून देऊ. त्या डॉक्टरांच्या दारात उद्या 10-15 दिवसाची मुदत घेऊन कलेक्टरांच्याकडे 5-7 दिवसात सगळे कागदपत्र आम्ही घेऊन जाऊ जिल्ह्यातली, आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना भरोबर घेऊन आम्ही या ज्यादा पैसे घेतलेले आहेत. गव्हर्नमेंटचे अधिकारी तिथं होते तरीसुद्धा बिल हे जास्त घेतलेलं आहे. काही सरकारी हॉस्पिटलमध्ये होते त्यांना काही सुविधा कमी असतील तर त्याही मागवून तिसऱ्या लाट येणार असं सगळीकडे आपण ऐकतोय. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना येऊ नये, पण आली तर आता आपली तयारी असावी. माणसंही या कोरोनाच्या ह्याच्यात उद्ध्वस्त झालेले आहेत. उद्योजक असतील, व्यापारी असतील, सामान्य माणसं असतील, शेतकरी असेल, जी जी माणसं आपण या कोरोनाच्या काळात सापडलेली आहेत त्या सगळ्यांच्यावर हे आर्थिक संकट आलेलं आहे. आणि अशा वेळेला डॉक्टरांनी त्यांचा गैरफायदा घेतलेला आहे. सगळ्या डॉक्टरांच्या बाबतीमध्ये माझा तो आक्षेप नाही, पण ज्यांच्या ज्यांचे पैसे ज्यादा घेतलेले आहेत त्या सर्व हॉस्पिटलना आम्ही पैसे देण्यास भाग पाडू, नाही तर त्यांच्या हॉस्पिटलच्या पुढं त्या पेशंटना घेऊन उपोषण करून ते पैसे घेऊ. तेव्हा ती वेळ न येऊन देता डॉक्टरांनी जे घेतलेले पैसे आहेत ज्यादा ते पेशंटना देण्याची व्यवस्था करावी. ते कलेक्टरांच्याकडं पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळे अर्ज जिल्ह्यातले देतोय नेऊन, आणि त्या पद्धतीने 1.5-2 दिवसाची मुदत देऊन त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला भाग पाडू. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत लोकांनी काढलं 15-20% महात्मा ज्योतिबा फुलेंचंही योजनेमध्ये लोक बसलेले नाहीत. सगळ्या बाजूनं मग आसमाने आणि सुलतानी संकट लोकांच्यावर एका वेळी जसं येतं तसं हे संकट आलेलं आहे. आणि या संकटाच्या काळामध्ये ज्यांची फसवणूक झालेली आहे, लूट झालेली आहे, अशा पेशंटना निश्चितपणानं त्यांना दिलासा देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करू. ज्यादा पैसे त्यांचे घेतलेले आहेत ते देण्यास भाग पाडू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.